नमस्कार, मी अमोल आणि आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो आजच्या वीकेबी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात. लवकरच नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि सर्वच जेवढेही पक्ष आहेत ते सगळेच पक्ष आपल्या तयारीला लागलेले आहेत आणि अशातच नागपुरात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असेल, त्याचबरोबर कशा प्रकारची त्यांची स्पर्धा असेल आणि कशा प्रकारचे काम त्यांचं सुरू आहे त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष दिनेश्वरजी पेठे आहेत. तर सर, सगळ्यात पहिले तर खूप खूप स्वागत, सगळ्यात पहिले धन्यवाद की आपण वेळात न वेळ काढून आलात. मी म्हणेन एक आव्हानच आहे राष्ट्रवादी काँग्रेसला, स्वतःची ताकद परत एकदा तयार करायची आहे, तर काय सांगाल तुम्ही? नमस्कार. सर्वप्रथम तर विकेबीला खूप खूप माझ्या शुभेच्छा आणि मी आपले धन्यवाद सुद्धा देतो आपल्याला की आपण मला इथे बोलवलं आणि आपल्यासोबत चर्चा करायचा मला एक वेळ मिळाला, तर त्याच्याबद्दल खूप खूप मी आभारी आहे. पहिला प्रश्न माझा हाच आहे की खूप आव्हान आहे तुमच्या शहर अध्यक्ष म्हटलं तर, आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या करायच्या ते मी पुढे विचारतो, पण बेसिकली सामान्यतः जर विचारलं की तुमच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की आव्हानं काय आहे की आव्हानं काहीच नाही आहेत? नाही, आव्हानं तर आहेच. कुठली परीक्षा म्हटलं तर त्याचा एक स्टडी करावंच लागेल आणि हे निवडणुका म्हटलं की आव्हानं पुढे येणार आहे. भारतीय जनता पार्टी अशाच्या मोठ्या असा बलाढ्य मोठा पक्ष आहे, त्यांच्याच विरोधात लढणे आणि त्याच्यात ते प्रभागाच्या रचना मोठ्या मोठ्या आहेत, तर त्याच्यामुळे आव्हान निश्चितच आहे. परंतु आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जेव्हापासून मी धुरा सांभाळलेली आहे तेव्हापासून पूर्ण नागपूर शहरामध्ये जे वातावरण निर्माण केलेलं आहे, संघटनेची जी तयारी सुरू केलेली आहे, तर त्याच्यामुळे हे जे आव्हानं आहेत ते पेलण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करूया. हा प्रश्न मी याच्यासाठी विचारला कारण 2002 बद्दल आपण बोललो होतो, आपल्याकडे 11 जागा होत्या आणि 2017 आपल्यावर एकच आला. बऱ्याच वर्तमानपत्रांनी सुद्धा हीच बातमी केली की 1 से 11 कसे होणार, आपली काय त्या दिशेनं तयारी सुरू आहे? 100% 1 से 11 करायचे, पण मी निश्चित आता त्या सगळ्या गोष्टी एकदम आकडे फुगवून सांगणे हा काही माझा स्वभाव नाही आहे. परंतु आम्ही मेहनत करून आम्ही संघटन बांधून एक घरोघरापर्यंत एक ज्या 15 वर्षापासून भाजपच्या सरकारने आपल्या नागपूर शहरातल्या लोकांना काय दिलं, त्याचे ड्रॉबॅक काय आहे ते आम्ही त्यांना आम जनतेला सांगू. ज्यांनी 15 वर्षामध्ये साधंच पाणी सुद्धा देऊ शकले नाहीत, प्यायचं पाणी 24 तास पाणी देतो म्हणाले ते देऊ शकले नाही, कॉर्पोरेशनच्या शाळा सगळ्या बंद झालेल्या आहेत ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अशा परिस्थितीमध्ये घराचे टॅक्स अवाढव्य वाढलं, परंतु जनतेला त्याचा काही एकही फायदा झाला नाही. इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झालं, पण इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झाल्याच्या नंतर त्याचा जनतेला त्याचा उपयोग काय, त्याचा सर्वसामान्य जो युवक आहे त्याला काही उपयोग नाही. इथं काही मेहानाला आहे तर मेहानमध्ये काही इंडस्ट्री झाल्यात की काही आलं असं काहीच झालं नाही. त्याच्यामुळे हा 15 वर्षापासून जो नाराज जो वर्ग झालेला आहे वर्ग भारतीय जनता पार्टीच्या ज्या इथे कॉर्पोरेशनमध्ये प्रशासक आहेत ते असताना कुठल्याही प्रकारचा फायदा न झाल्यामुळे तो त्याचं एक बेनिफिट आम्हाला मिळेल आणि आम्ही त्या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करून आम्ही राष्ट्रवादीला इथे चांगल्या जागा मिळवून देण्याचं एक काम करूया. बरेच नवीन लोक मी म्हणेन की पक्षात आलेले आहेत, राजकारणात ते फारच जुने असं आहेत. जसं अपक्ष आपण आबा पांडेंबद्दल बोललो, पवार साहेबांबद्दल आपण बोललो, तर या लोकांना घेण्याचा आपला काही दृष्टिकोन आणि बरेच अजूनही लोक काही येतील का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये काही मोठे चेहरे आपल्याला पाहायला मिळतील का? बिलकुल निश्चितच येईल. आम्ही आमच्याकडे जुने जे लोक आलेले आहेत, शिखर सावरबांधे सारखे आले आहेत, प्रशांत पवार सारखे साहेबासारखे लोक आलेले आहेत, त्यांच्यामुळे निश्चितच आम्हाला फायदा होईल. हे ग्राउंड लेवलचे लोक आहेत, आबा पांडे ग्राउंड लेवलची एक नगरसेविका आहे, आता यांच्यामुळे आम्हाला निश्चितच फायदा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आपण चांगले एक रिझल्ट देण्याचे काम करू. राष्ट्रवादीबाबत बोलायचं झालं तर मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या नेत्यांनी जे आहे ते नागपूरकडे जे आहे ती पाठ फिरवली. आपण बघतो की पवार साहेब कधी येत नाही, पण आता पवार साहेबांचा सुद्धा दौरा आहे, तर आपली जी शक्ती आहे, जी ताकद आहे, ती परत एकदा उभी करण्याची आपल्याला गरज आहे का? बिलकुल शक्ती तर उभी करायची गरजच आहे, परंतु हे खोटं आहे की आमच्या मोठ्या नेत्यांचं लक्ष नाही, पण सगळं लक्ष आहे.
दर दोन वर्षामध्ये एक वर्षामध्ये साहेब येतात, पण मध्यंतरीचा हा कोविडचा काळ झाला, महाविकास आघाडी बनली तयार झाली आणि लगेच पवार साहेब विदर्भाच्या दौऱ्यावर आले. आता कोविड होता त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही, परंतु आता उद्यालाच 17 तारखेला पवार साहेब आणि आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, प्राजक्त तनपुरे साहेब हे विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले आहेत. उद्या सेंटर पॉइंट मध्ये आम्ही एक व्यापारी अँड इंडस्ट्रियलिस्ट यांच्यासोबत एक हे चर्चा संवाद ठेवलेला आहे. त्याच्यानंतर वर्धमान नगरमध्ये सातवचन इथे आम्ही पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचं इंटरॅक्शन करणार आहे. पवार साहेबांचा जो दौरा आहे, जर आपण असं म्हटलं तर चूक ठरणार नाही का की त्यांचा जो दौरा आहे तो येणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकी लक्षात घेता आपल्या सर्वच पक्ष कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्यासाठी, जे मतभेद आहेत ते दूर करण्यासाठी आहे? असं नाही, मतभेदही नाही आहे, पण तो दरवेळेस दर पवार साहेब विदर्भाच्या दौऱ्यावर येतात आणि नेमका फायदा आम्हाला तो निश्चित होणार आहे की पवार साहेब आल्याच्या नंतर इथल्या प्रत्येक एक कार्यकर्त्याच्या अंगामध्ये जे तो स्फूर्ती आणि ऊर्जा संचारते त्याचा एक फायदा येणाऱ्या कॉर्पोरेशन आम्हाला निश्चितच होईल. हेवे दावे सगळीकडेच असतात, परंतु इथे आता तो हेवे दाव्याचा काही प्रश्न उरलेला नाही आहे. इथे आम्ही सगळे सह मिळून आम्ही नागपूर शहरामध्ये काम करत आहोत, तर त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला त्याचं बेनिफिट होईल. नागपूर महानगरपालिकेबद्दल बोलायचं झालं तर सामान्यतः नेहमीच आपण काँग्रेस बरोबर असतो, यंदा असं काही करणार आहे आपण की आपण एकटं लढण्याची भूमिका असणार आहे आपली? हे बघा, काँग्रेस हा नागपूर शहरामध्ये मोठा पक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठे आहोत, परंतु त्यांचेच मधामधात स्टेटमेंट येते की आम्ही सोवाडावर लढू, सोवाडावर लढू. आम्ही काही त्यांना प्रपोजल दिले नाही आहे की तुम्ही आमच्यासोबत लढा, पण ते म्हणतात, आता ते सोवाळ्यावर म्हणतात, तर मग आमची तयारी आहे. आता आमच्या सोबत बरेचसे लोक, आमचे आजी माजी जे कार्यकर्ते पुढारी आमच्यापासून जवळ आलेले आहेत, आमच्या पक्षात आलेले, त्यांना सोबत घेऊन आम्ही जर एकत्र लढायचं असलं तर एकत्र लढता येईल. त्यांनी प्रपोजल व्यवस्थित दिलं, सन्मानजनक आम्हाला जागा दिल्या, तर नाहीच देत असेल तर आमची शक्ती, आमची ताकद एवढी आहे की आता पवार साहेब आले त्याच्यामुळे आम्हाला त्याचं बेनिफिट आहे. काही लोक आमच्या पक्षामध्ये अजून येणार आहेत, त्यांचं एक बेनिफिट होईल, तर त्याच्यामुळे आम्ही चांगल्या शक्तीनिशी आम्ही लढू. नागपूरच्या राजकारणाबाबत बोलायचं झालं, मी महाराष्ट्राचं नाही बोलणार, नागपूर महानगरपालिकेबद्दल बोलील, तर काँग्रेस पक्षाशी जर आपण बोलणं केलं किंवा आपण काँग्रेस पक्षाशी बोलतोय तर त्यांची काय भूमिका असते? वरिष्ठांबद्दल नाही बोलणार मी, आपलं त्यांच्यासोबत समीकरण कसं आहे की तिकडे पण आपली मतभेद आहेत? आमचे कुठेच मतभेद नाही आहे. आमचे सगळे जे त्यांचे नेते, काँग्रेसचे सगळे नेते आहे, सगळ्यांसोबतच माझे संबंध आहे. पालकमंत्री नितीन राऊत साहेब असेल, शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे साहेब असेल, केदार साहेब असतील, सतीशजी चतुर्वेदी साहेब असेल, मुत्तेमार साहेब असेल, सगळे. परंतु त्यांचा आपसात काय आहे ते मला काही म्हणायचं नाही आहे, पण त्यांचा आपसात असल्यामुळे इथे नागपूरमध्ये जे हे त्रास आहे तो तुम्हाला सगळ्यांना आपल्या सगळ्यांना माहित आहे. असं असतं की शहर अध्यक्ष म्हटलं की एक महत्वाची जबाबदारी असते आणि मी वारंवार एका शब्दाचा उल्लेख करतोय, मतभेद. लहान असो, मोठा असतो, वरिष्ठ कार्यकर्ता असो, छोटा कार्यकर्ता असतो, प्रत्येकालाच आपल्याला सामावून घ्यावं लागतं. आता निवडणुके येणार तर तिकिटांसाठी सुद्धा घोळ होणार असतो, तर अशातच आपण जे आपले वरिष्ठ कार्यकर्ते आहेत किंवा काही नवीन चेहरे सुद्धा यंदा आपल्याला राष्ट्रवादीत पाहायला मिळतील का आणि दुसऱ्या पक्षातलेही काही लोक दिसतील का? बिलकुल निश्चितच येतील, नवीन पक्षातले काही लोक येतील. आमचे जे जुने जे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी जी मेहनत करून राष्ट्रवादीला त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे, जे आता मेहनत करून निवडणुकीला च्या पुढे येणार आहेत, असे लोक सगळे मिळून आम्ही नवे जुने मिळून आम्हाला एकत्रितपणाने आम्ही कॉर्पोरेशन लढणार आहे आणि कॉर्पोरेशनमध्ये निश्चितच तुम्हाला एक चांगला एक फिगर तुम्हाला दाखवून देईल. अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारतो, जर तुम्हाला आलेख विचारला किंवा रिपोर्ट कार्ड विचारलं गेल्या 15 वर्षाचं, तर ते रिपोर्ट कार्ड तुम्ही कसं डिफाईन करणार? कारण सत्ता आपल्याकडे एकाच पक्षाची सामान्यतः नागपूर महानगरपालिकेत असते, तर त्याचा रिपोर्ट कार्ड म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही जाहीर करत आपण एक पक्षश्रेष्ठी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणून द्याल तर कसं द्याल? आता जुनं काय झालं त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, परंतु नव्याने मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जे मागे 15 वर्ष जे आपल्या नागपूर शहराच्या जनतेचे जे वाया गेलेत, जे ज्या मुलांना चांगलं एज्युकेशन देऊ शकलं नाही, या शहरातल्या लोकांना आपण साधं पाणी सुद्धा देऊ शकलो नाही. आता परिस्थिती कोविड होती, त्याच्यातही आपण अव्याढव्य टॅक्सेस वाढवलेले आहे, ह्या सगळ्या गोष्टी भाजप देऊ शकले नाही. 15 वर्षात त्या कॉर्पोरेशनचा सगळा
हेच झालेलं आहे. तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला सत्ता मिळवली तर पाणी, एज्युकेशन, टॅक्स हे चांगल्या पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन करून जे मायनसमध्ये कॉर्पोरेशन आहे त्याला प्लसमध्ये कसं आणता येईल आणि प्लसमध्ये आणल्याच्या नंतर जनतेला त्याचा काय फायदा करता येईल. व विजेचे बिल स्टेट गव्हर्नमेंटचे जरी असेल तरी आज सोलर सिस्टममध्ये जो कॉर्पोरेशनचा मोठा वे होऊन राहिला जे बिलं द्यावं लागते त्यांना, तर असे कॉर्पोरेशनचे जे होणारे जे खर्च आहेत ते कमी करून त्याचा डायरेक्ट फायदा आपण इथल्या लोकल आपल्या माणसाला, त्याच्या एज्युकेशनच्या मुलांना, एज्युकेशनच्या बाबत, रोजगार देण्याच्या बाबत बेरोजगार लोकांना, आणि घराचे टॅक्स जे वाढलेले आहेत ते, पाण्याची बिलं जे येऊन राहिले, पाणी स्वच्छ 24 तास पाणी मिळावं. आज किती वर्ष झाले भाजपने सांगितलं की आम्ही 24 तास साथ देऊ, पण आज तुम्ही शहरात बघता की कुठल्याच पद्धतीचं कुठेच पाणी सुद्धा एक तास अर्धा तास सुद्धा पाणी मिळत नाही. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. तर असं म्हणायला हरकत नाही काय की म्हणजे की येणाऱ्या निवडणुकीत हेच ते विषय असतील, हेच ते मुद्दे असतील आणि ह्याच त्या बाबी असतील ज्या तुम्ही नागपूरकरांना सांगाल की आपल्यासोबत असं असं झालंय आणि त्यावरच तुम्ही मग आता निर्णय घ्या की कोणाला मत द्यायचं ते. बिलकुल बिलकुल. ते ज्या पद्धतीने 15 वर्षापासून लोकांना काहीच मिळालं नाही, अपेक्षा फार मोठ्या होत्या. मागचा 5 वर्षाचा काळ भाजपचा स्टेटमध्ये राहिला, 7 वर्षापासून 8 वर्षापासून सेंट्रलमध्ये आहे, 15 वर्षापासून इथे कॉर्पोरेशनला आहे, हे सगळं असून सुद्धा त्यांनी कुठेच काही दिलं नाही. एक नागपूरकरांना चांगल्या एक हे मिळावं, रोजगार मिळावा अशा कुठल्याच फॅक्टर, मिहान सारखं एक हे आहे, इथे कुठलीच इंडस्ट्रीज नाही. TCS असेल, महिंद्रा असेल, तर ह्याच बिना कामाच्या आहेत. म्हणजे इथे काही त्यांना आपल्या मुलांना कुठेच त्याचा फायदा नाही. तर येणाऱ्या काळामध्ये आपण त्या रोजगार कसा कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कसा कॉर्पोरेशन मिळवता येईल आणि जे आम जनतेला जे सुलभरित्या पाणी मिळावं, घर टॅक्स कमी असावं, आणखी ज्या एज्युकेशनल ज्या सोयी आहे मुलांसाठी त्या करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. मी असं म्हणेन की काय त्या बेसिक गोष्टी असतील, म्हणजे अशी काय रणनीती असेल येणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपली, आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल आपल्यापासून जास्त दूर नाही राहत, प्रफुल्ल पटेल साहेब, तर त्यांचा किती सहयोग असेल किंवा आहे आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी. आदरणीय शरद पवार साहेब ही लक्ष लावून ठेवलेलं आहे त्यांनी. आदरणीय खासदार प्रफुल्लभाई पटेल आमचे देशाचे नेतेच आहे, तर त्यांनीही लक्ष ठेवून ठेवलेलं आहे. तर ह्या दोघांच्याही लक्ष असल्यामुळे अजितदादा तिथून लक्ष ठेवत आहे. जयंत पाटील साहेब आता तुम्हाला माहिती आहे संघटनेच्या हिशोबाने ते कसं काम करतात. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आज जी जुनी पद्धत होती त्या नवीन पद्धतीने, नवीन टेक्नॉलॉजीने, सोशल मीडिया असेल की आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, याचा जो एक फायदा घेऊन, यांचा सहयोग घेऊन आपण सगळ्यात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत कसा पोहोचायचा, यांनी केलेल्या भाजप सरकारने केलेला भ्रष्टाचार लोकांपर्यंत पुढं कसा आणून द्यायचा. आता मध्यंतरी तुम्ही बघताय की नागपूर शहराला एक ओव्हरब्रिज बनत आहे, फ्लायओव्हर बनत आहे, तो फ्लायओव्हर 7 वर्षापासून बनलेला नाही आणि तो अंडर कन्स्ट्रक्टेड फ्लायओव्हर तो आता म्हणजे तयार व्हायचाच आहे, त्याच्यापूर्वी पडलेला आहे.
तर अशा सगळ्या ह्या गोष्टी आहे, अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर जर आपल्या नागपूरमध्ये असेल तर ते काही उपयोगाचं राहिलेलं नाही. लोकांचे जीव जात आहेत आणि त्याच्याकडे कोणाचंच काही लक्ष नाही. पवार साहेब नागपूरला येणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे जसं की तुम्ही सांगितलं की ती येतील ते एक ऊर्जा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल आणि खूप गरजेची आहे, कारण आता आपल्याला म्हणजे वेळ आलेली आहे की आपले जेवढेही कार्यकर्ते त्यांना एकत्रित आणण्याची. तुमचंही बोलणं झालेलंच असेल त्या संदर्भात, तर काय म्हणजे जर सांगता येत असेल तर काय ते विषय असतील ज्यावर त्यांचा जास्तीत जास्त भर असणार आहे जेव्हा ते नागपूर दौऱ्यावर असतील तेव्हा? इथे ते संघटनेचा विषय जास्त ते ठेवणारच आहे इथे. आणि इथले प्रश्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून इथे जे काही प्रश्न असतील आपल्या शहराचे ते प्रश्न कसे सोडवता येईल. मोठ्या संख्येने बघा तुम्ही बाहेरून, आता दिवाळीच्या वेळेस लोक बाहेरून येतात, मुलं येतात आणि असे पाठीवर सामानाचं ते बॅग ओझं असतं घेऊन येतात, तर ते कुठले? ते असं दिसते की ते बाहेरून आलेले आहेत, म्हणजे आहे लोकलचे आणि ते येऊन राहिले एखाद्या खेड्यामध्ये. म्हणजे इतकं नितीन गडकरी साहेबांनी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेला आहे परंतु त्या इन्फ्रास्ट्रक्चरचाही कुठे फायदा झालेला नाही आहे. आता तो अशा पद्धतीनं आज पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी, इथला व्यापारी असेल ह्या व्यापाराला GST विषय अडचणीचा असेल, MMRDA काही प्रश्न असतील, हे असे प्रश्न, झोपडपट्टीचे काही प्रश्न आहेत, युवकांचे काही प्रश्न आहेत, आपण ते प्रश्न त्यांच्या माध्यमातून आम्ही सोडवून घेऊ पवार साहेबांच्या माध्यमातून. आणि त्याच्या तर आणि नंतर मग आपल्या शहरामध्ये अजून काय विकास योजना आपल्याला राबवता येतील त्या, तर त्या साहेबांच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. निवडणुका म्हटलं की नेत्यांचं येणं जाणं सुरू होत असतं. सगळ्यात मोठं नाव मी असं म्हणेन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा माननीय श्री शरद पवारजी येत आहेत. ते येणाऱ्या दिवसांमध्ये अजूनही, कारण मोठी लिस्ट आहे एक राष्ट्रवादी काँग्रेसकडे नेत्यांची, तर ते सगळे आपल्याला पाहायला मिळतील येणाऱ्या दिवसांमध्ये नागपूरमध्ये, कारण इथे गरज आहे. नागपूर एक मोठं शहर आहे असं म्हणायला हरकत नाही आणि एक वजन सुद्धा आहे नागपूर शहराचं राजकारणात, तर त्यावर काय सांगाल की मोठे चेहरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. मी म्हणतो नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नक्की मिळेल. मी तुम्ही बघा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, मी इतर पक्षाचं बोलत नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी तुम्हाला निश्चित सांगतो. आता हा सगळा कोविड गेला, 2 वर्षाचा काळ असा गेला, त्या काळामध्ये राजेश टोपे साहेब असेल, गृहमंत्री अनिल देशमुख, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख साहेब असतील, आपले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब असेल, नवाबभाई असतील, सगळे आपापल्या म्हणजे सगळेचे सगळे मंत्री शिंगणे साहेब असतील, तर यांनी सगळ्यांनी दिलीप वळसे पाटील साहेब असेल, ह्या सगळ्यांनी आपापले कामं केलेले आहेत. आणि नेहमीच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही मंत्री असेल तो तिथे जाऊन तिचा आढावा घेऊन काम करण्याची पद्धत आहेच. तर त्याच्यामुळे आपल्या नागपूरमध्ये आता इलेक्शन आहे म्हणूनच नाही परंतु आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा असेल, तर हे सगळे जयंत पाटील साहेब असतील, हे सगळे नागपूरला येतील. नागपूरलाच नाही, नागपूर चंद्रपूरला आहे, अमरावतीला आहे, परत यवतमाळ, वर्धा अशा सगळ्या जिल्ह्यामध्ये ते नेहमीच जात असतात. तर इथेही नागपूरमध्ये ते जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष देतील, कारण आता इथे जे तुम्हाला माहीत आहे की भाजपचा काळ आता संपल्यासारखा झालेला आहे, त्यांच्यावर लोकांचा जो रोष आहे आणि काँग्रेस त्याचं काही कुठे आहे, किती गटातटात आहे ते सगळं आपल्याला माहित आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला ते बेनिफिट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलं होईल असं मला वाटतं. सध्याची काय भूमिका आहे? जर आपली काँग्रेस बरोबर वाटाघाटी नाही झाली किंवा आपलं समीकरण नाही जुळलं तर आपण सगळ्या जागा लढवणार की आपण दुसऱ्या कोणत्या तयारीत आहे? निश्चितच आम्ही महाविकास आघाडीचा जो धर्म आहे तो पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. जर एखाद्या पक्षाने नाही म्हटलं तो त्यांनी मान्य नाही केला तर आमची शक्ती आहे. आमची पूर्वीची राष्ट्रवादी काँग्रेस काही राहिलेली नाही आहे, आता जे जुनी होती त्याच्यात आमच्या याच्यात भर पडलेला आहे, चांगले चांगले नवीन नवीन लोक आलेले आहेत, तर ते नेत्यामुळे तो इम्पॅक्ट झालेला आहे. आमचा आधी कॉस्मो टाईपचं लोक नव्हते पण आता ते सगळं झालेलं आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत, तर त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला फायदा होईल. नक्कीच आपण अशीच आशा करूया आणि विश्वास सुद्धा करूया, कारण माननीय श्री शरद पवार साहेबांचा दौरा आहे आणि नवीन चेहरे आहेत आणि नवीन उमेद सुद्धा आहे आणि त्या दिशेने तुम्ही वाटचाल सुद्धा करताय.
महत्त्वाचं म्हणजे वेळातनं वेळ काढून फार शॉर्ट नोटीसवर तुम्ही आलाय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही जेवढेही प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही दिलखुलासपणे उत्तर दिलं, त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपल्या दर्शकांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमात फक्त एवढंच. आशा करतो हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. बरेच प्रश्न तुमच्या मनात सुद्धा असतील. कार्यक्रम जर तुम्ही फेसबुक किंवा मग इतर प्लॅटफॉर्मवर पाहत असाल सोशल, तर खाली तुम्ही कमेंट बॉक्सवर आपले प्रश्न किंवा प्रतिक्रिया देऊ शकता. जर तुम्ही GTPL किंवा ACNवर बघताय तर आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबवर सुद्धा आहोत, तिकडे सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. तर आजच्या कार्यक्रमात फक्त एवढंच. मी अमोल तुमची रजा घेतो, मात्र तुम्ही बघत राहा VKB News.